एकनाथजी शिंदे योग्य मार्गावर चालत असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करते आहे. मी कुठली अपेक्षा न ठेवता सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. परंतु कुठल्याही पदासाठी किंवा कुठल्याही अमुक एका विषयावरती आपल्याला केवळ स्थान मिळावं म्हणून त्या प्रवेश केलेला नाहीये. तर ज्या वेळेला द्विध्रुवीकरण झालं, जसं एका बाजूला एनडीए आघाडी आणि एका बाजूला युपीए असं 93 सालाच्या पासून झालं होतं, आता सुद्धा राम जन्मभूमी आणि समान नागरी कायद्याच्या निमित्ताने तुम्ही कुठल्या बाजूनी आहात याच्याबद्दल निर्णय घेणं गरजेचं होतं. आणि एकनाथजी शिंदे योग्य मार्गावर चालत असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करते आहे. मी कुठली अपेक्षा न ठेवता शिवसेनेची नेता म्हणून त्यांनी ताबडतोब जाहीर केलं. आतापर्यंतच्या 50-55 वर्षाच्या वाटचालीमध्ये शिवसेनेमध्ये उपनेत्या झाल्या, प्रवक्त्या झाल्या, संपर्क प्रमुख झाल्या, वेगवेगळ्या पदांवर महिलांनी काम केलं, परंतु शिवसेनेमध्ये नेता म्हणून महिलेला संधी मिळाली नव्हती. तर शिवसैनिक या नात्याने मलाही नेता म्हणून संधी मिळाली. या दृष्टिकोनातून मी त्यांचे एकनाथजी शिंदे यांचे खास करून आभार मानते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.